आपल्या सगळ्यांनाच मनशांतीची आवश्यकता आहे आणि ती घेण्याकरताच मी या ठिकाणी आलो. मला गाणं ऐकण्याने भरपूर शांती मिळते, मला गाणं ऐकायला आवडतं आणि त्याने मला शांती मिळते. सगळ्यांना आव्हान आम्ही करणारच आहोत, मी वारंवारही केलं आहे, पुन्हा प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलून देखील आव्हान आम्ही करणार आहोत की त्यांनी बिनविरोध करावं. कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्यांना मनशांतीची आवश्यकता आहे. आता तुम्ही दिवसभर इतकं काम करता, तासनतास वाट पाहता, त्यामुळे तुम्हालाही मनशांतीची आवश्यकता आहे, आपल्या सगळ्यांनाच मनशांतीची आवश्यकता आहे आणि ती घेण्याकरताच मी या ठिकाणी आलो. आणखी कुठले मार्ग आहेत जे त्यांना मनशांती तुम्हाला? मला गाणं ऐकण्याने भरपूर शांती मिळते, मला गाणं ऐकायला आवडतं आणि त्याने मला शांती मिळते. थोडा वेळ मेडिटेशन जरी केलेलं असलं तरी पुढचे आव्हानं काही संपत नाही, पुन्हा काय असल्याचा विषय काय ठरलंय, कोण उमेदवार असणार आहेत काही. आणि सगळ्यात महत्वाचं दुसरं म्हणतात, बिनविरोध करण्यासाठी काहीच प्रयत्न वरच्या पातळीवर होत प्रयत्न होत आहे. असं आहे की आता आमचे उमेदवार लवकरच ठरतील, आमच्या दिल्ली कार्यालयातनं त्यांची घोषणा होईल आणि त्यानंतर निश्चित सगळ्यांना आव्हान आम्ही करणारच आहोत, मी वारंवारही केलं आहे, पुन्हा प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलून देखील आव्हान आम्ही करणार आहोत की त्यांनी बिनविरोध करावं. आमचं त्या ठिकाणी सगळ्यांना आव्हान असेल. यांना उमेदवारी देण्याबाबत म्हणजे असं बोललं जातंय की 50-50 आहे, चिंचवडमध्ये पण जगतामधच्या घरात आणि इथे पण तालुक्यामध्ये. असं आहे की आता जेव्हा उमेदवारी घोषित होईल त्यावेळेस तुम्हाला नक्की कळेल कोण उमेदवार आहे.